ऐन दीपावली सणाच्या तोंडावर किर्लोस्कर रोड बेळगाव येथे गटार बांधणीचे काम हाती घेण्यात आल्याने परिसरातील व्यापारावर मोठा परिणाम झालेला आहे. दसरा उत्सवाच्या तोंडावर या मार्गावरील गटार बांधणीचे काम हाती घेण्यात आले. दुकानांसमोरील फरशा उचकटून जेसीबीद्वारे मोठ्या चरी काढण्यात आल्या. यामुळे दसऱ्याच्या खरेदीला खीळ बसली. व्यापार ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. आता दीपावलीच्या तोंडावर गटार काँक्रीटीकरण आणि बांधणीचे काम सुरू असून दीपावली खरेदी विक्रीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. दीपावली 10-12 दिवसांवर आली असून खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. मात्र किर्लोस्कर रोडवर गटार बांधणीसाठी खडी वाळू आदी बांधकाम साहित्य टाकण्यात आले असून गटार बांधणीचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे या भागात खरेदीसाठी जाणेच खरेदीदारांनी टाळले आहे. याचा परिणाम या भागातील व्यापाऱ्यांवर होत आहे. या संदर्भात बोलताना व्यापारी महेश माळके म्हणाले, ಎಲ್ಲ ತೆಗೆದಿಟ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋದೇಳಿ. ಕಸ್ಟಮರ್ ಬರ್ತಾರೆ, ಕಸ್ಟಮರ್ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಳಗೆ ಬರೋಕ್ಕೆ ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ಈ ಥರ ಮುಂದೆ ಸೌದೆ ಯೂಸೆಲ್ಲ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸಿಗೋದು 15 ದಿವಸ, ಅದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಈ ಥರ ನಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ ದೀಪಾವಳಿ ಆದ್ಮೇಲೆ ಮಾಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಸಡನ್ನಾಗಿ ಈಗಲೇ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು? ಎಲ್ಲರಿಗೂ ತ್ರಾಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನಮಗೆ ಒಬ್ಬರಿಗೆ, ನನ್ನ ಅಂಗಡಿ ಒಬ್ಬನಿಗೆ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ತ್ರಾಸ ಆಗ್ತದೆ. ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ತ್ರಾಸ ಆಗ್ತಿದೆ, ಮತ್ತು ರಸ್ತೆ ಚಿಕ್ಕದಾಗ್ತು, ಗಾಡಿಗಳು ಬರೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ, ಹೋಗೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ನಾವೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಬೇಕು, ಬೆಂಬಲ ಕೊಡಬೇಕು? ಆ ಎಲ್ಲ ರೀತಿ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೂ ಒಂಥರ ಸಹಕಾರ ಇರುತ್ತೆ. ಈ ಥರ ತೋಡಬೇಡಿ, ಇವಾಗ ಮಾಡಬೇಡಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ದೀಪಾವಳಿ ಅಂತ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಕೇಳಿಲ್ಲ, ಬಂದೆಲ್ಲ ತೋಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಗಲೇ 7 ದಿವಸ ಆಯಿತು ಸರ್, ಇನ್ನೂ ಎಷ್ಟು ದಿನ ನಡೆಯುತ್ತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಉಳಿದಿರೋ 4 ದಿವಸ ದೀಪಾವಳಿ ಸೀಸನ್ ಇರುತ್ತೆ, ಸೀಸನಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡೋದು ಹೇಳಿ? ಈ ರೀತಿ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆ ತೊಂದರೆಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಬೇಗ ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು. गटार बांधणीचे काम त्वरित संपून हा रस्ता रहदारी व वर्दळीसाठी खुला करून द्यावा, जेणेकरून या भागातील व्यापाऱ्यांना व्यापार करता येईल, असे येथील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.